भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर हे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून आपण मोठ्या थाटात साजरे करत आहोत. याचं औचित्य साधून 9 ऑगस्ट मंगळवार क्रांती दिनाच्या दिवशी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचं ऋण व्यक्त करण्यासाठी येवला तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे आझादी गौरव पदयात्रेचा शुभारंभ याळी येवल्यापासून करण्यात आला. तसेच क्रांतीदिनी निमित्तानं स्वातंत्र्य सैनिक यांचा सत्कार, तसेच जे स्वातंत्र्य सैनिक हयात नाहीत त्यांच्या वारस यांचा सन्मान कार्यक्रम हुतात्मा स्मारक फत्ते बुरुज नाका येवला येथे आयोजित करण्यात आला होता. याही क्रांतीदिनी व आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम झाला. याप्रसंगी पदयात्रेला जिल्हाध्यक्ष राजाराम पाणगव्हाणे, ज्येष्ठ नेते तुषारजी शेवाळे, तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट समीर देशमुख, शहराध्यक्ष प्रीतम पाटणी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, नानासाहेब शिंदे, सुरेश गोंधळी, बळीराम शिंदे, अण्णासाहेब पवार, राजे, आबासाहेब शिंदे, अमित पटनी, विलास नागरे, बाबासाहेब शिंदे, मुकेश पाटोदकर, राजेंद्र गणोरे, गणपत शिंदे, सुखदेव मढवई, दत्तू भोरकडे, दयानंद बेंडके, अक्षय शिंदे, श्रावण राजगिरे, नंदू घोटेकर, प्रवीण पाटील, मच्छिंद्र गुडघे, बाळासाहेब घोटेकर, भागवतराव खराटे, केशव मढवई, शरद घोटेकर, रघुनाथ घोटेकर आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. येवला शहर व तालुका काँग्रेस तर्फे आयोजित आज जरा याद करो कुर्बानी या स्लोगनखाली माननीय सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी यांच्या आदेशाप्रमाणे आज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. ज्या स्वातंत्र्याकरता लोक तळमळीने पाहत होते त्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये महात्मा गांधींचं योगदान हे न विसरण्यासारखं आहे. व त्या अगोदर येवल्याचे युवक 1857 उठावामध्ये ज्यांनी प्रमुख नेतृत्व केले असे सर सेनापती तात्या टोपे यांचं हे जन्मगाव आहे. तात्या टोपेंनी 1857 स्वातंत्र्याची एक हाक दिली होती व येवल्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या हाकेला नंतर तयार झाले. आज आमचा योग आला की काही स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा आम्ही इथं सत्कार करत आहे छोट्या प्रमाणात. काँग्रेस कायम स्वातंत्र्याकरता लढत राहिलेली पक्ष आहे आणि काँग्रेसचं हे योगदान लोक विसरू शकत नाही. पण काही लोक काँग्रेसने काहीच केलं नाही असा आविर्भाव आणताय हे चुकीचं आहे. काँग्रेस आणि काँग्रेसच फक्त स्वातंत्र्याकरता कारणीभूत आहे हे परत एकदा आम्ही जनतेला दाखवून देण्याकरता जरा याद करो कुर्बानी व या सगळ्या थोर स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव आम्ही आज रोजी इथे 9 ऑगस्टला करत आहोत. आज 9 ऑगस्ट क्रांतीदिन, तसेच आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातर्फे संपूर्ण देशात आझादी गौरव पदयात्रा होत आहे. त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, बलिदान दिलं, अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या व त्यांच्या वारसांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम आज येथे संपन्न झालेला आहे. त्याचबरोबर येथे आझादी गौरव दिनाची पदयात्राही संपन्न झालेली आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अनेक जणांनी या देशाच्या जडणघडणीमध्ये, तसेच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाचं योगदान दिलेले, बलिदान दिलेलं आहे आणि त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी, त्यांची आठवण करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे आज हा स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांचा, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान सोहळा व ही पदयात्रा आयोजित केलेली आहे. आपला देश महासत्ता होऊ पाहतो आहे तो कोणा एका व्यक्तीमुळे किंवा एका घटकामुळे नव्हे, तर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात या देशाच्या जडणघडणीमध्ये अनेकांचं योगदान आहे. पण आज कोणीतरी आपल्या देशाचा इतिहास, स्वातंत्र्याचा ज्वाजल्य इतिहास पुसू पाहत आहे हे मोडीत निघणं अत्यंत आवश्यक आहे. देशामध्ये पुन्हा एकदा देशभक्तीची क्रांती पेटली पाहिजे यासाठी हा सर्व आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम मी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे शहीद झाले, ज्यांना हुतात्म्य मिळालं, अशा सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आज आपला देश जवळजवळ स्वातंत्र्याचे 75 वर्ष आपण साजरे करत आहोत. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळायला आपल्याला 75 वर्ष आज होत आहेत. ह्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सोनियाजी गांधी, त्याचबरोबर आमचे नेते राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आमदार नानासाहेबजी पटोले साहेब, त्याचबरोबर महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, या सर्वांच्या मार्गदर्शनाने
आम्ही हा कार्यक्रम राबवत आहोत. याच्यामध्ये आझादी गौरव पदयात्रा हे अभियान आम्ही आज सर्वप्रथम येवल्यापासून चालू करत आहोत. स्वातंत्र्यसंग्रामातले सेनापती आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान तात्यासाहेब टोपे यांच्या या जन्मभूमीपासून यांच्या स्मृतीस्थळापासून आम्ही ही पदयात्रा चालू करत आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही पदयात्रा निघणार आहे आणि साधारणपणे जिल्ह्यामधून जवळजवळ 75 किलोमीटरचं अंतर ही पदयात्रा पार करणारे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा पद्धतीने हा एक कार्यक्रम 15 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. म्हणजे 9 ऑगस्ट क्रांतीदिनापासून ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापर्यंत आपला हा कार्यक्रम चालणार आहे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये नव्हे तर अख्ख्या भारतभर हा कार्यक्रम राबवला जात आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की याच्यामुळे एक भारत जोडोसुद्धा एक अभियान जे आदरणीय राहुल गांधींनी जोडलेलं आहे त्यांनी संपूर्ण कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत त्यांनी पदयात्रा ते काढत आहेत या भारत जोडो अभियानाच्या अंतर्गतमध्ये आणि त्याचाच एक भाग म्हणून आज सर्व काँग्रेस कार्यकर्ते आपल्या देशातील सर्व धर्मसंभाव त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मता या सगळ्या विषयाला धरून आज हा कार्यक्रम राबवत आहे. मी सर्व काँग्रेसजनांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, भारतीय जनतेचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि सर्वांना या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.